आप देख रहे हैं चेन्नई लाइव, हर खबर के साथ। मुंबई से सटे कल्याण में सार्वजनिक गणेश उत्सव मंडल में संगठनात्मक दृश्य दिखाने पर दो गुटों में बटी शिवसेना में मचा बवाल। इस बने दृश्य पर आपत्ति जताते हुए 61 वर्ष पुराने विजय तरुण मित्र मंडल पर पुलिस की कार्रवाई। आप तस्वीरों में पुलिस की कार्रवाई देख रहे हैं। शिवसेना में हुई फूट को लेकर मंडल द्वारा संगठनात्मक दृश्य दर्शाया गया था, जिसको लेकर पुलिसिया कार्रवाई हुई है। पुलिस इस तरह के बने दृश्य पर आपत्ति जताते हुए बुधवार तड़के मंडल के खिलाफ मुकदमा दर्ज कर सामग्री जब्त कर रही है। इस कार्रवाई पर मंडल प्रमुख विजय सालवी ने कहा कि यह सरकार की हिटलर शाही है, हम इसकी निंदा करते हैं। मंडल की ओर से ऐसा कुछ भी विवादास्पद दृश्य नहीं दर्शाया गया है। आगे देखिए पूरी खबर विस्तार से। माझं असं म्हणणं आहे, मी हा देखावा जो विजय तरुण मंडळाने केला, विजय तरुण मंडळाचं 59 वर्ष होतं आणि आमची आत्तापर्यंतची परंपरा आहे, त्या वर्षात ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात त्याच्यावर आम्ही सजावट साकारतो। ह्या वर्षाची महत्त्वाची घडामोड ही संघटना फुटलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही आपलं भाष्य केलेलं आहे। याच्यात कुठलंही आक्षेपार्य नव्हतं। डीसीपी साहेबांना, सिनियर पीआयंना आम्ही हे सर्व दाखवलेलं होतं। त्यांनी जे काही छोट्या मोठ्या सजेशन सुचवल्या ते आम्ही मान्य करून त्याप्रमाणे ही सजावट केलेली होती आणि मी त्यांना भेटून ही सगळी घेतलेली। आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत, मला झोपेतून उठवून इथं बोलवलं आणि ही जप्तीची कारवाई केलेली आहे। हा एक प्रकारची हिटलरशाही आहे आणि अतिरेकीपणा आहे, हा कधीपण आम्ही सहन करणार नाही। याला आम्ही हायकोर्टात चॅलेंज करू आणि 19(1)(a) खाली आम्हाला फ्रीडम दिलेलं आहे। या फ्रीडमचं आम्हाला घटनेने दिलेलं आहे, त्या फ्रीडमाची पायमल्ली जर सरकार असं करत असेल तर तो कधीही निषेधार्ह आहे आणि हे कोणीही सहन करणार नाही। आम्ही उद्या गणपती मूर्तीची स्थापना करणार नाही। 59 वर्ष ज्या मंडळाने काढलेली आहे त्या मंडळाच्या इतिहासात हा पहिल्यांदा असं घडलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्याचा निषेध म्हणून मूर्तीची स्थापना करणार नाही आणि ह्यावेळेपासून आम्ही गणेश उत्सव करणार नाही साजरा। कारण जर असा जर अतिरेकपणा असेल तर त्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो। Thank you.